माझ्या जावेचा मुलगा दुर्वांग त्याला वडापाव भरपूर आवडतो आणि सोनमलाही. ए दुटू तुला काय खायला आवडतं लवकर बोल. जोरात बोल. ऐकायला यायला पाहिजे सगळ्यांना. जोरात बोल. त्या दोघांसाठी आज आम्ही हा वडापावचा घरच्या घरी बेद आखला आहे. इथे मी चार मीडियम साईजचे बटाटे घेतले. त्याला आपल्याला सर्वात प्रथम उकडून घ्यायचंय. बटाटे वड्याच्या भाजीसाठी लागणार आहेत. त्यामध्ये बटाटे वर येतील एवढं पाणी आपण घालायचं आणि थोडस मीठ. आता आपण बटाटे उकडायला गॅसवर ठेवून देऊया. आता ह्याच्या आपल्याला चांगल्या 5-6 शिट्या करून घ्यायच्यात. म्हणजे आपले बटाटे छान पैकी उकडले पाहिजे. बटाटे उकडताना पाण्यामध्ये थोडस मीठ घालावं, त्यामुळे बटाटे व्यवस्थित उकडले जातात. आता मी मिरचीचा ठेचा बनवते आपल्या बटाट्याच्या भाजीसाठी. त्यासाठी मी इथे गॅस पेटवर ठेवलाय. माझ्याकडे फोडणी देण्याचा छोटासा पॅन आहे. तुमच्याकडे तुम्ही टोप असेल तर त्याच्यातही फोडणी देऊ शकता. मी या 3 अशा हिरव्या मिरच्या घेतल्या. ह्या जास्त तिखट असतात. तुमच्या तिखटीच्या आवडीनुसार तुम्ही 3-4-2 मिरच्या वापरू शकता. आता ह्या 3 मिरच्या आपण अशा थोड्याशा भाजून घेऊया. ह्या मिरच्या भाजून घेतल्यामुळे ह्या कुरकुरीत होतात आणि नरम पडतात. आणि ठेच्याच्या मिरच्या आपण जेव्हा कुटायला घेतो त्या व्यवस्थित कुटल्या जातात. माझ्याकडे हा छोटा स्टीलचा खलबत्ता आहे. त्यामध्ये या मिरच्या मी घालून घेते. सालनं काढलेल्या 5-6 लसूणच्या पाकळ्याही मी घेत आहे आणि थोडस अर्धा इंच आलं. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करूनही मिक्सरला लावून तीही वापरू शकता. पण त्याची चव आणि ह्याच्या चवीमध्ये थोडासा फरक असतो. त्यामुळे मी असं ठेचून घेते. तोपर्यंत माझ्या पिकाच्या पिकाही होत आहेत आणि माझा ठेचाही रेडी झालेला आहे. आता आपण बेसनचं पीठ तयार करून घेऊया. मोठे 3 चमचे बेसन घेतलंय. त्यामध्ये आपल्याला चिमूट भर अशी हळद घालून घ्यायची. त्याने काय होतं, कलर छान येतो आपल्या वडापावला आणि चवीपुरती मीठ. आता आपल्याला हे बेसन व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आपल्याला हे बेसन जे आहे ते थोडं थोडं पाणी घालून, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, मीडियम असं आपल्याला हे बेसन फेटून घ्यायचं आहे. ह्यामध्ये कुठेही गुठळ्या राहायला नाही द्यायच्या आहेत. मी दाखवते कशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. शक्यतो बेसन फेटताना तुम्ही हाताचाच वापर करा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला गुठळ्यांचा अंदाज येतो आणि त्या गुठळ्या मोडताना मदतही होते. वडापावच्या गाडीवर आपण गेलो की ते लोक बहुतेक वेळा आपल्याला बेसन असं हाताने फेटताना दिसतात. त्याने काय होतं, हाताने व्यवस्थित बेसन असं फेटून घेतलं ना की त्याच्या गुठळ्याही राहत नाही आणि आपले वडापाव एकदम क्रिस्पी होतात. हे बघा, माझं असं हे बेसन फेटून झालेलं आहे, तरी पण थोड्याशा गुठळ्या आहेत. त्या मी हाताने व्यवस्थित मोडून घेते. बघा, अशी याची कन्सिस्टन्सी हवी. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. हे जे बबल्स तुम्हाला दिसत आहेत ना, ते आपण बेसन व्यवस्थित फेटून घेतल्यावर येतात. त्याला 15 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया. आमची सोनम ना शाळेमधून आली की नक्की हट्ट करणार की मला वडापाव हवा. पण तिला बाहेरचा वडापाव खायला खूप आवडतो. पण आम्ही तिला बाहेरचा वडापाव देत नाही, कारण बाहेरचा वडापाव खाल्ला की तिला गॅस तयार होतो. दुर्वांग, तुला वडापाव आवडतो की नाही? किती? 1, 2, 3, 4 किती वडापाव खायला आवडतात? किती वडापाव खायला आवडतात सोना? 2 ना. ए दुटू, तुला काय खायला आवडतं लवकर बोल. जोरात बोल. ऐकायला यायला पाहिजे सगळ्यांना. जोरात बोल. आता आपले बटाटे शिजलेले आहेत. त्याला आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. पाणी गरम असतं, त्यामुळे चमच्याच्या साह्याने बटाटे आपण काढून घेऊया, नाही तर आपला हात भाजेल. एक एक असा बटाटा काढूया. बटाटा वडा हवा आहे ना? चल पटापट सोल बटाटे. आमची सोनम नाजूक आहे म्हणून प्रत्येक गोष्ट थोडी नाजूकच करते, है ना सोना? तुझे हात भाजतायत? तुझे स्ट्रिक दाखव, तुझे आयडिया दाखव, तू कसं करते? लाईट कट करू. असा लाईट कट करायचा असतो असं सोनमचं म्हणणं आहे. नंतर त्याला असं सोलायचं, म्हणजे बटाटा आपला पटकन सोलला जातो. बरोबर की नाही सोना? हा, व्हेरी गुड. बघा झालं. ही सोनमची स्वतःची छोटीशी ट्रिक आहे. सोनम, तुला बटाट्यामध्ये बटाट्याचं कव्हर आवडतं की त्यातली बटाट्याची भाजी? दोन्ही पण ना. पण तू जास्त काय खाते? त्या कुर्रम कुर्रम करत तू चटणी सुद्धा की नाही? चला आता आपल्याला हे बटाटे काय करायचे सोना?
मॅश करून घ्यायचे. त्याच्यासाठी काय करायचे, पहिले ह्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आपण असं कापल्यामुळे बटाटा आपला थंड झाला. हा, व्हेरी गुड. आणि नंतर आपल्याला हे असे हाताने कुस करून घ्यायचे. सोनमला आमच्या ना जेवण बनवायची भारी आवड आहे. मध्ये मध्ये वहिनीला पण मदत करत असते आणि मला पण. तर अशा प्रकारे माझी बटाट्याच्या भाजीची तयारी सगळी झालेली आहे. इथे मी थोडासा कांदा घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा बारीक चिरून. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला आणि चव पहा. मी तुम्हाला जो मगाशी दाखवला तो हा हिरव्या मिरचीचा ठेचाही इथे मी फोडणीसाठी घेतला आहे. चिमूटभर हळद, मोहरी फोडणीसाठी, जिरं फोडणीसाठी, कढीपत्ते. आता आपण बटाट्याच्या भाजीला फोडणीला द्यायला सुरुवात करूया. आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि आपली ही कढई गरम होते का त्याची वाट बघायची आहे. आता आपली कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल फोडणीला घालून घेऊया. आता आपलं तेल गरम झालंय, त्यामध्ये मोहरी आपण फोडणीला घालूया. ते मी 1 चमचा मोहरी घेतलेली आहे. मोहरी बघा, तेलात घातल्याबरोबर छान तडतडायला सुरुवातही झालेली आहे. त्यामध्ये चिमूटभर हिंग, हिंग घातल्याने आपला वडापाव भाजत नाही. आता कढीपत्ता, कढीपत्ता घालून झाला की आपलं जिरं थोडस परतून घेऊया. आणि ह्यामध्ये आता मी घालून घेते माझ्या हिरव्या मिरचीचा ठेचा. गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. थोडा वेळ हिरव्या मिरचीचा ठेचा परतून झाला की त्यामध्ये आपण घालून घेऊया आपला कांदा. कांदाही आपल्याला थोडा वेळ तेलात परतवून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपण चिमूटभर हळद कलरसाठी तीही थोडीशी अशी परतवून घेऊया. आणि ह्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ तुमच्या अंदाजानुसार, कारण आपण अगोदरच बेसनमध्ये मीठ वापरलेलं आहे. आता आपली ही फोडणी तयार झालेली आहे. आता ही फोडणी आपण आपल्या या बटाट्याच्या भाजीवर घालून घेऊया. काही जण डायरेक्ट या फोडणीमध्येच हे उकडलेले बटाटे घालूनही परतवून घेतात, पण तसं केलं ना तर बटाटे नरम पडतात. आता मी ही बारीक अशी चिरून ताजी हिरवी कोथिंबीर घेतली आहे, ती पण आधी बटाट्याच्या भाजीवर घालून घेऊया. आणि हे सर्व मिश्रण एकत्र हाताने मिक्स करून घेऊया. आता ही आपली बटाट्या वड्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी छक्कास अशी झणझणीत तयार झालेली आहे. आता ह्याचे आपण बारीक बारीक असे गोळे बनवून घेऊया. जर तुम्हाला मोठे वडापाव आवडत असतील तर तुम्ही गोळा मोठा बनवा. मला असे मीडियम साईजचे छोटे छोटे वडापाव छान वाटतात. तुम्ही चपट्याही गोळा बनवू शकता, पण मला असे गोल गोल गोळे मस्त वाटतात. वडापाव बघितल्या बघितल्या खायची खूप इच्छा होते, पण सध्या जरा बाहेरचं फ्राईड फ्रूट अवॉइड केलेलंच बरं. दुटुबाग, तुला एवढे मोठे पाहिजे की अजून मोठे हवे? लवकर सांग. अजून मोठे ना, कळतो कुठे, लवकर ये. तुला बटाटे वडे खायचे की नाही, काकीला मदत करा. आणि खाऊन कोण सांगणार आहे, सोनम की दुर्वांग? मी इथं वाटच बघते की कधी एकदा हे वडे तेलात जाऊन तळले जात आहेत. मी पण वाटच बघते म्हणा. मला समोस्यापेक्षा ना बटाटे वडे खूप आवडतात. उगाच नाही याला म्हणत महाराष्ट्राची फेमस डिश. खूप कडकडीत अशी भूक लागली असेल ना, खायला काहीच मिळत नसेल जवळपास, एक वडापाव खाऊन बघा, अजिबात दिवसभर भूक लागणार नाही. हा उगाच आपल्या महाराष्ट्रातला फेमस असा स्ट्रीट फूड नाही म्हणत याला. हा थोडा मोठा झाला, हा सोनमसाठी, कारण तिला मोठा वडापाव खायचा आहे. तर अशा प्रमाणात जर तुम्ही वडे बनवलेत तर तुमचे 12 वडे नक्कीच बनतील घरच्या घरी. वडे तळायच्या अगोदर आपल्याला तेल खूप चांगलं कडकडीत करून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम वर घ्यायची आहे. आता हा वडा आपण तळायला कढईत सांभाळून घालायचंय, कारण तेल आपलं खूप छान गरम आहे. एका वेळेला 2-3 वडे आपण तळू शकतो, त्या वेळेला 2-3 वडे आपण तळू शकतो तुमच्या कढईच्या साईजनुसार. तर वडे आपण परतून घेऊया. आपल्याला मीडियम फ्लेमवरच ह्या वड्यांना व्यवस्थित तळून घ्यायचंय. बघा, छान असे गोल्डन रंगावर आपल्याला वडे तळून घ्यायचे. ब्राऊन कलर होईपर्यंत आपण मीडियम गॅसवर छान असे तळून घ्यायचे. आता आपण वडे माझे तळून झालेले आहेत, जास्त वेळ लागत नाही. त्याला आता मी माझ्या प्लेटमध्ये काढून घेते. टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊया.
म्हणजे जेवढं काही एक्स्ट्राचं तेल आहे असेल ते टिश्यू पेपर आपला सोक करून घेतो. छोटी किंवा मोठी भूक पटकन भागवतो आपला महाराष्ट्राचा फेमस वडापाव. हा वडापाव तुम्ही घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा कसा झाला. आणि हो, परत किचनचे मालवणी स्पेशल मसाले जर तुम्हाला घरच्या घरी ऑर्डर करायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअपवर तुम्ही नक्की आम्हाला मेसेज पाठवा, आम्ही तुमचे मसाले घरपोच पोचवू. आणि हो, नेहमी हसत राहा, खात राहा आणि नवीन रेसिपींसाठी परब किचन पाहत राहा. आणि परब किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.